म्हणून माझं आता पुष्कदय्यान मुला मुलींना सांगून आता माझं उत्तर बरे मी क्रिसलायचं नाही तुला तर ती विस्तृत वर्णन करून सांगितलं असतं. क्रिसलायज काय झालंय की बघताना बघावं पहिली गोष्ट की आपल्या जीवनातले व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल्स बऱ्यापैकी मॅच होतात आणि मी या क्रमाने यासाठी सांगतोय की ते मॅच होत असतील तर पुढचे सगळे मॅचिंग निरर्थक ठरतात असं मला वाटतं. माझा शब्द काही शेवटचं लास्ट वर्ड घेण्याची काही गरज नाही पण मी आता माझ्या अनुभवाने बोलणार. तर पहिले तर काही व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स कॉमन पाहिजे. नंबर दोन, जीवनाचं स्वप्न कशासाठी जगायचं आणि कसं जगायचं याची ब्रॉड दिशा कॉमन. कसं जगायचं म्हणजे आज इडली खायची की डोसा खायचा आहे तर फरक करायला काय हरकत नाही. पण शेवटी समाजसेवेसाठी जगायचं की आपल्या बँक बॅलन्स वाढवण्यासाठी जगायचं याच्याबाबतीत मात्र थोडीशी कॉमनॅलिटी पाहिजे. याच्याबाबतीत डिफरन्स ऑफ ओपिनियन असेल तर कठीण. तिसरी जी गोष्ट पाहिजे ती म्हणजे स्वभाव. कारण शेवटी तुम्ही दिवस रात्र जेव्हा एकमेकांसोबत राहता तेव्हा तुम्ही ऍक्च्युअली कशासोबत राहता त्या व्यक्तीच्या स्वभावासोबत. चौथी गोष्ट जी पाहिजे ती म्हणजे एकमेकांच्या प्रति डीप रिस्पेक्ट आणि कन्सर्न पाहिजे. आणि आता तुमची पिढी थोडी निराश होईल मी जे म्हणते त्याच्यानंतर मी म्हणेन की एकमेकांच्या प्रति आकर्षण पाहिजे. तुमचं कदाचित पाहिजे सुरू होत पण त्याच्यामुळे गाडी किती फेल होऊ शकते. मी आता तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो तुमच्यासमोर मला खोटं म्हणण्याचं कारण नाही की राणीशी माझं लग्नाचं मी तिला विचारलं आणि तिनं हो म्हटलं नंतर माझ्या लक्षात आलं की ही मुलगी सुंदर आहे बरं का. ऑनेस्टली सांगतो ही मुलगी सुंदर आहे तोपर्यंत काय माता मला माहित नाही सबकॉन्शियस रेकॉर्ड झालेली असेल नोटीस झालेली असेल पण तोपर्यंत मला She's like partner.